महाराष्ट्रात वळीवाच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी सध्या मान्सून पूर्वच्या सरी कोसळत आहेत, तर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह गारपीट झाल्याचीही माहिती आहे. विदर्भ ते केरळ दरम्यान सध्या कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. हेच पाहता पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काढणी करून त्याची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करण्याचा सल्ला देण्यात आलाय. आता विभागवार पावसाचा अंदाज पाहूयात. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा. मध्य महाराष्ट्र म्हणजेच पुणे, अहमदनगर, जळगाव, नाशिकच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो. शिवाय मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना, परभणीसह इतर जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे. विदर्भ. विदर्भातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल, तर काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसतील असंही सांगण्यात आलंय. पुढच्या 3 दिवसात विविध ठिकाणी हा पाऊस पडत राहील असा अंदाजही वर्तवण्यात आलाय. विदर्भावरच कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं काही भागात अतिमुसळधारेचीही शक्यता आहे. कोकण, गोवा. कोकण किनारपट्टीच्या भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या किनारपट्टीच्या भागात हा पाऊस होऊ शकतो. काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी योग्य काळजी घ्या. पिकांची काढणी झाली नसेल तर काढणीचं नियोजन करा आणि पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवण करा. शिवाय ज्या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे तिथं कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. हेच पाहता पिकांकडे बारकाईनं लक्ष द्यावं आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानं कीड रोगांचा वेळीच बंदोबस्त करावा. ब्युरो रिपोर्ट, TV9 डिजिटल.